लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघात रोखण्यासाठी सेवेत वातानुकूलित लोकल दाखल करावे तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी मध्य व पश्चिम रेल्वेकडे केली आहे. गेल्या वर्षभरात लोकलमधून पडून 764 जण दगावले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2022 या कालावधीत रेल्वेमधून पडून 487 प्रवाशांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये रेल्वे गाड्यांमधून पडून 277 जणांचा मृत्यू झाला तर 442 प्रवासी जखमी झाले होते. या अपघातांबाबत 7 महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. त्यात अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित उघडझाप होणारे दरवाजे असलेली वातानुकूलित रेल्वे दाखल करावे आणि त्याचबरोबर फेऱ्यांमध्ये देखील वाढ करावे, गर्दी नियंत्रणासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेकडे केली आहे.